यानंतर बातमी मुंबईतून आहे। शिंदे गटाच्या नव्या मिशनची हे मिशन आहे। शिवसेनेचं जे जाळं पसरलं मुंबईमध्ये, शिवसेनेची जी शक्ती वाढली ती शिवसेनेतल्या शाखेमुळे, मुंबईतल्या शाखेमुळे। आज आता शिंदे गटानं पहिली शाखा मानखुर्दमधली शिवसेनेची स्थापन केली आणि या शाखेच्या माध्यमातून आता शिंदे गटानं शिवसेनेला शाखा शाखांच्या माध्यमातून आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये पहिली शाखा स्थापन करण्यात आली। शिंदे गटातल्या लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। मात्र या शाखेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत, त्यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा फोटो लावले गेले। त्यामुळे शिंदे गटाच्या पहिल्या शाखेवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। नाही, ही कुठल्या गटाची शाखा नाहीये, ही केवळ वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शाखा आहे, हिंदुत्वाच्या विचारांची शाखा आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शाखा आहे। त्यामुळे हा आम्ही कुठल्याही गटातटाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाहीये आणि हे सर्व विचार घेऊन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो महाराष्ट्राचा विकासाचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्पाला आम्ही सर्वजण साथ देत आहोत।